नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण मुंबई स्पेशल झणझणीत असा बटाटा वडा बनवणार आहोत. हा बटाटा वडा कमीत कमी तेलकट होण्यासाठी काय करावं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सोबतच लसणाच्या शेवेपासून एक खमंग अशी चटणीसुद्धा आपण बनवणार आहोत आणि हिरव्या मिरचीचं वाटण आपण थोडं वेगळ्या पद्धतीने बनवून या बटाट्या वड्यामध्ये वापरणार आहोत. या पद्धतीने एकदा जरी हा बटाटा वडा तुम्ही घरी बनवला तर बाहेरून बटाटा वडा विकत आणणं तुम्ही विसरून जाल. पूर्ण टिप्ससह हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत. त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपल्याला याला 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. या बटाट्यांना मी फोकनी होलसुद्धा करून घेतलेले आहेत, त्यामुळे बटाटे आतपर्यंत अगदी छान शिजले जातात. याला मी 3 शिट्ट्या होण्यासाठी गॅसवरती ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत आपण इथे हिरव्या मिरचीचं वाटण बनवतो आहे. यासाठी इथे मी अद्रकचे तुकडे करून घेतलेत आणि काही लसूण पाकळ्या घेतलेत. त्याचबरोबर जास्त तिखटवाल्या ज्या मिरच्या असतात त्यासुद्धा घेतलेल्या आहेत. आणि इथे हे हिरव्या मिरचीचं वाटण बनवताना यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं आधीच वाटणामध्ये टाकायची आहेत, यामुळे आपल्या बटाट्यावड्यांची चव अधिकच वाढणार आहे. त्यानंतर हळदसुद्धा मी आत्ताच टाकले आणि 1 छोटा चमचा जिरेसुद्धा टाकले. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. इथे आपलं हे हिरव्या मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे. कढीपत्त्याची पानं मी फोडणीमध्ये नंतर वेगळी टाकणार नाही, त्यामुळे मी यामध्येच टाकलेत. आणि तुम्हीसुद्धा यापूर्वी असं हिरव्या मिरचीच्या वाटणामध्ये कढीपत्त्याची पानं कधी टाकली नसतील तर तुम्ही ट्राय करा, वड्यांची चव अधिकच छान लागते. इथे आपले सर्व बटाटेसुद्धा छान शिजलेले आहेत आणि त्याची सालं मी इथे काढून घेतलेले आहेत. हिरव्या मिरचीचं वाटणसुद्धा तयार आहे. आता आपण भाजी बनवतो आहे. यासाठी कढईमध्ये मी अगदी 1 चमचा एवढं तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायची आहे, छान तडतडू द्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी 1/2 चमचा एवढं हिंग टाकायचं आहे. हिंग टाकल्यामुळे हे वडे पचायलासुद्धा हलके होतात आणि त्याची चवसुद्धा छान लागते. त्यानंतर आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण बनवलं होतं ते चवीनुसार यामध्ये टाकायचं आहे. आम्हाला थोडं जास्त प्रमाणात तिखट खाण्याची सवय आहे, त्यामुळे मी इथे ज्या जास्त तिखट मिरच्या असतात त्या वापरलेल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर ज्या कमी तिखटवाल्या पोपटी मिरच्या असतात त्यासुद्धा तुम्ही अर्ध्या वापरू शकता. त्यानंतर इथे याला छान परतून घ्यायचं आहे आणि बटाटे हाताने स्मॅश करून यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. तिखट आणि मीठ आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. इथे आपण जेव्हा हिरव्या मिरचीचं वाटण बनवलं होतं त्यामध्ये आपण कढीपत्ता आणि हळद आधीच टाकली होती, त्यामुळे वरून आपल्याला हळद आणि कढीपत्ता टाकण्याची काही गरज नाही. तर इथे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं, जेणेकरून याच्यामध्ये पाण्याचा अंश बिलकुलसुद्धा राहणार नाही. त्यानंतर यामध्ये आपल्याला खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि इथे मला मीठ थोडंसं कमी वाटलं होतं म्हणून मी यामध्ये थोडंसं अजून मीठ टाकलेलं आहे. आणि याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गॅससुद्धा बंद करून ठेवायचा आहे. आणि ही जी भाजी आपली बनलेली आहे ती आपल्याला छान थंड करून घ्यायची आहे. इथे आपण वडे बनवण्यासाठी बेसनचं बॅटर बनवतो आहे. यासाठी मी इथे आधीच चाळून ठेवलेलं बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला तांदळाची पिठीसुद्धा टाकायची आहे. तांदळाच्या पिठीमुळे आपले वडे हे अगदी छान बनतात. तर इथे साधारण जर तुम्ही 2 वाट्या बेसनचं पीठ घेतलं असेल तर त्यासाठी 1/2 वाटी एवढं तांदळाचं पीठ वापरायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये टाकलेलं आहे. थोडंसं हिंग आणि ओवा असा हातावरती घेऊन क्रश करून यामध्ये टाकायचं आहे, यामुळे या बॅटरला छान अशी चव लागते. तर इथे मी ओवा थोडासा जास्तच प्रमाणात टाकलेला आहे, कारण पावसाचे दिवससुद्धा आहेत, त्यामुळे हे बेसन बादायला नको म्हणून मग ओवा थोडा जास्त टाकलेला आहे. इथे आपण खाण्याचा सोडा अगदी 2 चिमूट एवढा टाकणार आहे. इथे पाहू शकता तुम्ही अगदी नकळत सोडा आपल्याला इथे वापरायचा आहे. तरीसुद्धा आपले बटाटे वडे हे एकदम छान असे बनून तयार होणार आहेत, कारण आपण इथे हे बेसनचं बॅटर छान असं फेटून घ्यायचं आहे. सुके जिन्नस आपल्याला आधीच असे मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं, म्हणजे मग यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. बिना गुठळ्या होता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत छान स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे बॅटर आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे, यामुळे आपले बटाटे वडे एकदम स्पॉन्जी असे बनून तयार होतात. इथे आपण यामध्ये मिरची पावडर टाकायची नाही, कारण मग वड्यांचा कलर हा चेंज होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला इथे ओवा थोडा जास्त प्रमाणात टाकायचा आहे. आणि आपण भाजी बनवताना त्यामध्ये जास्त प्रमाणात
प्रमाणात तिखट टाकलेलं आहे, त्यामुळे वरून मिरची पावडर टाकायची नाही, यामुळे आपल्या वड्यांचा कलर हा लालसर होऊ शकतो. तर इथे पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने आपल्याला याला छान असं फेटून घ्यायचं आहे. आणि इथे आपलं हे बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे, भाजीसुद्धा अगदी छान थंड झालेली आहे. भाजी ही थोडीशी थंड झाल्यानंतर या पद्धतीने छान असा गोळा बनवता आला पाहिजे, तरच आपले बटाटे वडे अगदी छान बनतात, म्हणजे त्यांना छान असा गोल आकार येतो. तर इथे पाहू शकता तुम्ही, आपल्याला जेवढ्या आकाराचे वडे बनवायचे आहेत तेवढ्या आकाराचे आपल्याला इथे गोळे बनवून घ्यायचे आहेत. बटाटे वडे बनवताना आपल्याला ही सुद्धा काळजी घ्यायची आहे की ही जी भाजी आपण बनवलेली आहे ती छान परतायची आहे. आणि बरेच जण बटाटे उकडल्यानंतर त्यामध्येच मिरचीचं वाटण टाकतात आणि तिथेच गोळे करतात, पण आपल्याला तसं करायचं नाही. असं केल्यामुळे ही भाजी ओलसर राहू शकते, त्यामुळे असे छान गोळे बनणार नाही, त्यामुळे आपले बटाटे वडेसुद्धा अगदी छान बनू शकणार नाहीत, म्हणजे ते चपटे वगैरे होऊ शकतात किंवा मग ते ओलसरसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला भाजी ही छान परतल्यानंतरच याचे असे गोळे बनवून ठेवायचे आहेत. यानंतर आपण या बटाट्यावड्यासोबत खाण्यासाठी लाल चटणी बनवतो आहे. तर इथे मी या लसणाच्या शेवेपासून छान चटपटीत अशी चटणी बनवणार आहे. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण शेव घेतलेले आहे. इथे लसूण शेवेमध्ये आपण काही लसूण पाकळ्या टाकणार आहोत. तुम्हाला जर टाकायच्या नसतील, म्हणजे ही चटणी जास्त दिवसांसाठी बनवून ठेवायची असेल, तर नाही टाकल्या तरीसुद्धा चालेल. त्यानंतर अगदी थोडंसं चवीनुसार मीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि मिरची पावडर आपल्याला इथे टाकायची आहे. आणि हे सर्व मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता तुम्ही, अगदी पटकन आणि एकदम चटपटीत अशी लसूण शेवेपासून लाल चटणी आपण इथे बनवलेली आहे आणि ही अगदी चवीची बनून तयार होते. आपण अगदी चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतो. थोडीशी जाडसरच वाटून आपल्याला ही चटणी घ्यायची आहे आणि पटकन आयत्यावेळी ही चटणी आपण बनवू शकतो. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आता वरचेवर बटाटा वडा बनवला जाणार, त्यामुळे अशी जास्त दिवस टिकणारी लसूण शेवेपासूनची चटणी आपण जास्त प्रमाणात सुद्धा बनवून ठेवू शकतो. आपली सर्व तयारी झालेली आहे आणि आपल्याला आता वडे बनवायचे आहेत. त्यापूर्वीसुद्धा हे बॅटर छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे, यामुळेच आपले बटाटे वडे एकदम स्पॉन्ज असे बनून तयार होणार आहेत. इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे की नाही थोडंसं बॅटर यामध्ये टाकून चेक करायचं आहे. इथे आपलं तेल हे अगदी छान कडकडीत गरम झालेलं आहे आणि जेव्हा आपण बटाटा वडा तेलामध्ये सोडणार तेव्हा तेल छान गरम असणं खूप महत्त्वाचं आहे, यामुळे बटाटे वडे जास्त तेल पिणार नाहीत आणि तेलकटसुद्धा होणार नाहीत. तर इथे मी अजून एकदा हे बॅटर छान असं फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर जे गोळे आपण बनवून घेतले होते ते गोळे असे या बॅटरमध्ये टाकायचे आणि चमच्यानी हे वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत. हात बिना खराब होता आपण अगदी पटकन असे वडे तेलामध्ये सोडू शकतो. इथे पाहू शकता तुम्ही, तिखट मीठ किंवा याची चव छान झालेली आहे की नाही हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम मी या तेलामध्ये दोनच वडे टाकलेले आहेत. आणि किंवा आपल्याला बॅटरसुद्धा आपलं परफेक्ट झालेलं आहे की नाही, घट्ट झालं आहे की पातळ झालं आहे हे चेक करण्यासाठी सगळ्यात आधी एक किंवा दोन वडेच आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहेत आणि ते फ्राय झाल्यानंतरच आपल्याला बाकीचे वडे बनवून घ्यायचे आहेत. तर इथे हे बेसनचं बॅटर मला थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी यामध्ये 2 ते 3 चमचे एवढं पाणी टाकलं आणि त्याला छान असं फेटून घेतलं. इथे पाहू शकता तुम्ही, आपले 2 बटाटे वडे छान असे तयार झालेले आहेत आणि हे पीठसुद्धा मी थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे आणि यानंतर आपल्याला बाकीचे बटाटे वडे बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला हव्या तेवढ्या आकारामध्ये छोटे किंवा मोठे बटाटे वडे तुम्ही बनवू शकता. शिवाय इथे आपण चमच्याने बटाटे वडे तेलात सोडतो आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पळीनेसुद्धा सोडू शकता. हात बिना खराब होता सहज आपण हे बटाटे वडे बनवू शकतो. याला आकारसुद्धा अगदी छान येतो आणि ते दिसतातसुद्धा अगदी छान. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी एकावेळी 5 बटाटे वडे तेलामध्ये सोडलेले आहे. त्यानंतर आपल्याला याला थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा बटाटे वडे तळणार तेव्हा तेल हे कढईमध्ये थोडं जास्त प्रमाणात असायला हवं, त्यामुळे अगदी बटाटे वडे बाहेरच्या सारखे छान तळले सुद्धा जातात. त्यामुळे अगदी छोटी आणि थोडीशी खोलगट अशी कढई असते ती वापरावी, म्हणजे कमी तेलामध्ये जास्त बटाटे वडे तळले जातात. जेव्हा आपण तेलामध्ये हा बटाटा वडा टाकणार आहे तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम ही थोडीशी हाय ठेवायची आहे आणि अगदी 1/2 मिनिटातच गॅस हा आपल्याला मीडियम करायचा आहे. दोन्ही बाजूंनी छान अलट पलट करत हे बटाटे वडे आपल्याला छान असे तळून
घ्यायचे आहेत. इथे पाहू शकता तुम्ही एक बॅच आपली छान फ्राय झालेली आहे आणि याच पद्धतीने आपण दुसरी बॅचसुद्धा टाकणार आहोत. इथे आपण आपल्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकतो किंवा आवडीप्रमाणे हे वडे चपटे किंवा गोल बनवू शकतो. तर इथे एकदा वडे तेलामध्ये टाकल्यानंतर थोड्या वेळातच गॅस हा मीडियम करायचा आणि उलथण्याने आपल्याला हे वडे असे छान हलवून घ्यायचे आहेत. त्यानंतर थोडासा कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला झाऱ्याने हे वडे असे तळून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी मस्त कलरमध्ये हे वडे आपले बनून तयार झालेले आहेत. वड्यांसोबत खाण्यासाठी इथे आपण हिरव्या मिरच्यासुद्धा फ्राय करून घेतो आहे. यासाठी मिरच्यांना मी उभे कट करून घेतलेले आहेत जेणेकरून या मिरच्या तेलामध्ये फुटणार नाहीत. तर इथे अगदी एक अर्ध्या मिनिटासाठी या मिरच्या छान तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत आणि इथे मिरच्यांवरती गरम असताना आपल्याला थोडंसं मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि या मिरच्या मी इथे वड्यांवरती टाकलेल्या आहेत. मस्त गरमागरम वडे तयार आहेत आणि त्यासोबत मिरच्या आहेत आणि लसूण शेवेपासून बनवलेली खमंग अशी चटणीसुद्धा तयार आहे. अशी सुकी लाल चटणी आपण जास्त दिवसांसाठीसुद्धा बनवून ठेवू शकतो. इथे पाहू शकता तुम्ही आपले बटाटे वडे बिलकुलसुद्धा तेलकट झालेले नाहीत आणि त्याचं वरचं कवरसुद्धा अगदी मस्त स्पॉन्जी असं झालेलं आहे. इथे मी माझ्या छोट्या मुलीसाठी कमी तिखट असे बटाटे वडे बनवलेले आहेत. आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आपण वरचेवर भजी किंवा बटाटेवडे बनवणारच, त्यामुळे आपण जर हे हिरव्या मिरचीचं वाटण आहे ते थोडं जास्त प्रमाणात बनवून फ्रीजमध्ये ठेवलं तर आपण अगदी आरामात पटकन असे बटाटेवडे बनवू शकतो. शिवाय लाल चटणीसुद्धा आपण एकदम बनवून ठेवू शकतो. आज आमच्याकडे सकाळपासूनच थोडा जास्त प्रमाणात पाऊस होता, मग मस्त रिमझिम पाऊस असेल तर अशावेळी गरमागरम आणि झणझणीत बटाटेवडे तर व्हायलाच हवेत. हिरव्या मिरचीचं वाटण आणि लाल चटणी जर आपली तयार असेल तर त्यावेळी पटकन आपण बटाटेवडे बनवू शकतो. तुम्हाला जर आवडत असेल तर या वड्यांसोबत खाण्यासाठी तुम्ही हिरवी चटणी म्हणजे पुदिना आणि कोथिंबीरची जी हिरवी चटणी असते तीसुद्धा तुम्ही बनवू शकता. इथे आमच्याकडे अशी सुकी लाल चटणीच आवडते, त्यामुळे मी हिरवी चटणी बनवलेली नाही. बटाटा वडा बनवताना काही ठराविक टिप्स जर आपण फॉलो केल्या तर अगदी बाहेरच्यासारखा परफेक्ट बटाटा वडा आपण घरच्या घरी बनवू शकतो. शिवाय बाहेरचा वडापाव खाण्यापेक्षा घरचा बनवलेला खाल्लेला कधीही चांगला. शिवाय जर आपण घरीच बटाटा वडा बनवत असू तर आपल्या आवडीप्रमाणे आपण बनवू शकतो. शिवाय घरी जर लहान मुलं किंवा म्हातारी माणसं असतील तर कमी तिखटसुद्धा बनवू शकतो. त्यामुळे तुम्हीसुद्धा या पद्धतीने हा बटाटा वडा नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.